नेक्स्ट इज द प्रिपेरिंग अँड क्लोनिंग द डी एन ए लायब्ररी आप लायब्ररी म्हणजे काय आपल्याला माहित आहे लायब्ररी जेव्हा आपण हे वड ऐकतो किंवा शब्द ऐकतो तर आपल्यासमोर असतो की मोठी एक दालान त्या ठिकाणी भरपूर पुस्तके ठेवले आहेत म्हणजे पुस्तके एक वेळ म्हणजे एकवेकासारखी असतात का न डिफरंट बुक्स आर कलेक्टेड दॅट मे बी द फ्रॉम सायन्स लिटरेचर दॅट मे बी फ्रॉम दिफरंट मॅग्झिन्स और दॅट मे बी द फ्रॉम द जर्नल हे सगळे बुक जेव्हा एकत्रित आणि पद्धतशीर इम्पॉर्टंट सिक्वेन्सली प्रॉपरली ऑर्डरली एका ठिकाणी जेव्हा ठेतात कलेक्शन करतात त्याला आपण लायब्ररी म्हणतो तर ह्या ठिकाणी एक नवीन वड आहेत डी एन ए लायब्ररी तर डी एन ए लायब्ररी कशी तयार करतात प्रिपेरिंग अँड क्लोनिंग आता तयार करणे आणि क्लोन करणे क्लोन म्हणजे आता भरपूर वेळा हे आपण शब्द ऐकला क्लोन म्हणजे एक्झॅक्ट कॉपी झेरॉक्स कॉपीला क्लोन म्हणतो म्हणजे आपल्याकडे जेव्हा एक जीन असते आपल्या हाती एक जीव एक डिझायर्ड जीवान जीन आपल्याला जेव्हा सापडते त्या डिझायर्ड जीनचे भरपूर कॉपीज तयार करणे आणि त्याला जमा करून ठेवणे एकत्रित ठेवणे दॅट इज कॉल्ड अ क्लोनिंग

दॅर आर दो टू टाईप्स दोन प्रकारचे लायब्ररी तयार करतात नंबर वन लायब्ररी इज अ जिनॉमिक लायब्ररी नंबर दोन सी डी एन ए स्मॉल सी आहेत आणि बाकी कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे तर स्मॉ स्मॉल सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी स्मॉल सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी डी एन ए लायब्ररी म्हणतो आपण पहिल्या आपण जिनॉमिक लायब्ररी पाव आणि नंतर विल सी द सेकंडली द कॉम्प्लिमेंटरी लायब्ररी सो जिओमिक लायब्ररी इज नथिंग बट द कलेक्शन ऑफ ऑल डी एन ए फ्रॅगमेंट्स डेट रिप्रेझेंट कम्प्लीट जिनोम ऑफ ऑर्गॅनिझम व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी गुड लाईन्स आर गिव्हन युअर डॅट कलेक्शन ऑफ ऑल क्लोन्स कॉपीज ऑफ डीएनए फ्रॅगमेंट म्हणजे एका सेलमध्ये जेवढा जीन म्हणजे जेवढे क्रोमोझोम्स आहेत त्याला जिनोम म्हणतो आपण होल सेट ऑफ क्रोमोझोम प्रेझेंट इन अ हॅपलाइट सेल इज कॉल्ड ॲट अ जिनोम म्हणजे एखादा फॉर एक्झाम्पल आता डायनॉसोर राहिले नाही पण एखादी डायनासोरची सेल जर मला सेल सापडली तर त्या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम ते त्या डायनासोरची कम्प्लीट इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे त्याला जिनोम तर एक सेल मला सापडली फक्त एक सेल बाकी काय नाही तर ते डी एन एचे मी बाहेर काढणार ते छोटे 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 तुकडे करणार आणि प्रत्येक तुकडीची हजारो कॉपीज तयार करणार आणि प्रत्येक हजारो कॉपीजला वेगळेवेगळे ठेवणार आणि म्हणजे कम्प्लीट जिनोमची जेव्हा असा कलेक्शन तयार होतो त्या कलेक्शनला जिनोमची लायब्ररी म्हणजे जिनोम मी कलेक्शन केला आणि हे नंतर आ, सेपरेट केला जातो कट करून अति मेथड सारखीच आपण जी आता पाहिले नंतर दुसरी दॅट सेकंड इज अ सी डी एन ए लायब्ररी हे थोडीशी डिफरंट आहेत ह्या ठिकाणी काय केलं की तो कम्प्लीट जिनोमपेक्षा जिनोम म्हणजे कम्प्लीट जिनोम घेत नाही या ठिकाणी ह्या ठिकाणी एक डी एन एपासून रस्ट सिंगल स्ट्रक्चर एम आर एन ए तयार केला जातो त्याला ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस म्हणतो आपण आणि वेरी यू नो ऑल ऑफ यू द डेफिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सिंगल स्टँडर्ड एन ए फ्रॉम द डबल स्टँडर्ड डी एन एस कॉल ॲज द ट्रान्सक्रिप्शन सो ट्रान्स्क्रिप्शन केला जातो म्हणजे डी एन ए जेव्हा आपल्याला एक डी एन ए सापडला एखादा स्पेसीचा सेलचा जी कोणत्याही डिसाइड जीनचा त्याला काय करतो आपण बाय प्रोसेस ऑफ अ ट्रान्सक्रिप्शन मेथडने त्याला आपण तयार करतो एक आर एन एम आर ए आणि नंतर त्याला रिव्हर्स करतो पुन्हा डी एन ए तयार करतं पहा एक तर डी एन ए सापडलं डी एन एची आपण सिंगल तयार केली सिंगल स्टँडर्ड एम आर एने नंतर एम आर एला रिवर्स करून पुन्हा डी एन ए तयार करतात आणि असे जे डी एन ए तयार झाले ते डी एन एला आपण कलेक्शन करून ठेवतो ते कॉम्प्लिमेंटरी डी एन ए असतात त्यालाच आपण द कॉम्प्लिमेंटरी डी एन ए लायब्ररी म्हणतो सो दिस इज अबाउट द

वी हॅव डिस्कस अबाउट द प्लाज्मिट प्लाज्मिट कसे आहेत दॅन ट्रान्सपुजन्स काय आहेत ते म्हणून आपण पाहिला नंतर बॅक्टेरीफेक काय ते पण आपण पाहिला बॅक्टरीफेक कसे करतात त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे डी एन ए कसं आहे नंतर त्यांची मल्टिप्लिकेशन करण्याची जी पद्धत आहे सेल सायकल जेव्हा आपण म्हणतो ते कशी सायकल झाली हे पण हे पण आपण पाहिला नंतर वी हॅव डिस्कस अबाउट द फ्रॅगमेंट रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट त्याला कशाला रेस्ट्रिक्शन फ्रॅग्रेमेंट म्हणतात त्यामध्ये साईट कशी असते एन्झाईम कशी टाईप क कर, कट करतो नंतर वी हॅव सीन द रस्टिक्शन अँड न्युक्लियस एन्झाईमचे प्रकार आपण पाहिले त्यापैकी आप सेकंड टाईपसाठी इम्पॉर्टंट आहेत त्याचे सब प्रकार आए, किती आहेत ते आपण पाहिले किती साईट्सला ते, ते करतो कर कट करतो आणि नोमन क्लेचर म्हणजे काय हे पण आपण पाहिला रिकग्नाईज करण्याची जी सिक्वेन्सेस असतात ते रिकग्नाईज करतो ते सुद्धा आपण या ठिकाणी पॅलेन्ड्रोम प्रकार पाहिला कट करण्याची त्यांची जी पद्धत असते की स्टिकी अँड तयार होतात ते आपण ह्या ठिकाणी then uh in the last we have discussed the uh, libraries dna library that one is called as the genomic library and second is called as the uh, cdna library and uh, remaining we'll discuss in our next lecture thank you all.